नमस्कार, मी स्वामी षडाक्षरे। आपण पाहत आहोत कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करायचं आणि अल्कोहोल तयार करायचं। तुम्हा सर्वांना माहित आहे रिडक्शन करण्यासाठी आपण दोघांचा वापर केला। कुणाकुणाचा? नंबर एक निके आणि H2। पहिली मेथड आपण जी बघितली, ज्या ठिकाणी आपण निकेल या कॅटालिस्टचा वापर करून रिडक्शन केलं आणि अल्डिहाइड पासून प्राइमरी अल्कोहोल तर किटोन पासून सेकंडरी अल्कोहोल तयार केलं, ठीक आहे। दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय वापरलं, त्याच्यामध्ये आपण वापरलं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, याचा वापर करून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, रिडक्शन केलेलं आहे। नीट ऐका बरं का। आतापर्यंत आपण काय शिकलं, आतापर्यंत आपण शिकलं अल्डिहाइड किटोनचं रिडक्शन करणे। अल्डिहाइड किटोनचं रिडक्शन करण्यासाठी आपण दोघांचा वापर केला, एक निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलाडियम, दुसरा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि वॉटर मॉलिक्युल। अशा प्रकारे आत्तापर्यंत, किंवा हायड्रोनियम आयन त्याला म्हणतात, अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण दोन भाग बघितले, ठीक आहे। आता तुम्ही निकेल वापरलात काय आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरलात काय, दोन्ही ठिकाणी अल्डिहाइड पासून काय मिळतं, प्रायमरी अल्कोहोल, आणि किटोन पासून काय मिळतं, सेकंडरी अल्कोहोल, ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे। मग ह्या दोघात फरक काय, या दोघांमध्ये काय फरक आहे, ते आज या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। पहा आपण काय केलं, अल्डिहाइड घेतलं R C डबल बॉन्ड OH। आता याच्यामध्ये आपण दोन भाग घेऊया। पहिला भाग काय घेतला आपण, तर त्या ठिकाणी निकेल घेतला आणि H2 घेतलं आणि त्याला हीट केलं, आहे का। हायड्रोजनची ॲडिशन कुठे घडली, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या एक्रॉस तयार काय झालं, तुमचा प्रायमरी अल्कोहोल। आणि मग आला प्रोडक्ट, त्या ठिकाणी आपण लिहूया R C OH H आणि H। बघा, म्हणजे अल्डिहाइडचं रिडक्शन आपण जर निकेलच्या सहाय्याने केलो तर काय तयार झाला, फर्स्ट डिग्री अल्कोहोल। हा कोण आहे, अल्डिहाइड, समजलं का। म्हणजे अल्डिहाइड पासून फर्स्ट डिग्री अल्कोहोल तयार झाला। मग या निकेलच्या ऐवजी आपण जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरलं तर कोणता प्रोडक्ट येईल, ते पण आपण केलं। हे वापरलं आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि हायड्रोनियम आयन H3O+। इथं काय तयार झालं, हिथं पण तेच झालं, कार्बन ऑक्सिजनच्या अक्रॉस हायड्रोजनची ॲडिशन झाली आणि प्रायमरी अल्कोहोल तयार झाला, ठीक आहे। R C OH H आणि H हा सुद्धा कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल। बघा, म्हणजे निकेल आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड या दोघांचा वापर करून जो प्रोडक्ट तयार होते तो सेमच आहे, अल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल तयार होतोय। आणि किटोन घेतलं, मी एक करून दाखवलंय तसंच किटोनचं करायचं, किटोन पासून तुम्हाला काय मिळणार आहे, किटोन पासून सेकंडरी अल्कोहोल। मग मला सांगा ह्या दोघात फरक काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू। ह्या दोघांमध्ये एक महत्वाचा फरक आहे आणि काय फरक आहे ते या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। एक महत्वाचा फरक आहे बाबांनो, तुमचा जो निकेल आहे, निकेलचं वैशिष्ट्य काय आहे, निकेल हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, त्याचप्रमाणे कार्बन कार्बन डबल बॉन्ड या दोघांचं रिडक्शन करू शकतो। बघा बरं का, मी महत्वाचं वाक्य सांगून राहिलो, हा तुमचा निकेल रिड्युसेस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड अँड ऑल्सो आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्ड म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड। आता हेच वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं बाबांनो, की निकेल जो असतो निकेल हा दोघांचं बी रिडक्शन करतोय, निकेल हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं पण रिडक्शन करतो, त्याचबरोबर आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्ड, ऑलिफिन म्हणजे अल्किन, ऑलिफिनचा अर्थ होतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड। आणि आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे बाबा, निकेल हा दोघांचं बी रिडक्शन करतो, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड रिडक्शन करणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्ड त्याचं बी रिडक्शन करणार, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। परंतु बाबांनो एक वाक्य लक्षात ठेवा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं म्हणजेच आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्डचं रिडक्शन करत नाही,
लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो, हा दोघातला महत्त्वाचा फरक आहे. आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा फक्त एकाला रिड्यूस करतो, रिड्यूसेस ओनली कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. कळलं का बघा म्हणजे दोघात काय फरक आहे. या ठिकाणी तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे, दोन्हीही शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. दोघात काय फरक आहे असं म्हटलं की लक्षात आलं पाहिजे, निकेल हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो, त्याचबरोबर आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्ड म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो, परंतु लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा फक्त आणि फक्त आणि फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करू शकतो. हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड कार्बन कार्बन डबल बॉन्डचं म्हणजेच आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्डचं रिडक्शन करू शकत नाही. हा दोघातला फरक आहे. कळलं का? बस एवढं एक वाक्य लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येईल. आता रिॲक्शन आपण घेऊ, एक एक रिॲक्शन आपण सुरुवात करू, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ओके, पा पाच करून लिहा वाटल्यास. ठीक आहे, सर्वांना दिसते, सांगायची गरज नाही. पा आता इथे सुरुवात करू आपण पहिल्यांदा. हे तर उदाहरण लिहितो मी, आर सी एच डबल बॉन्ड सी एच सी डबल बॉन्ड ओ एच, हे एक एक्झाम्पल आहे. हे तुमच्या समोर मी लिहिलेलं एक एक्झाम्पल आहे. आता ह्या कंपाऊंडचं आपण काय करू, रिडक्शन रिडक्शन करण्यासाठी वापरू निकेल, रिडक्शन करण्यासाठी वापरू आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, म्हणजे निकेल आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड या दोघांचा वापर करून एकाच कंपाऊंडचं आपण रिडक्शन करू. आणि मग दोघात काय फरक आहे तुमच्या लक्षात येईल. ओके, पहा पहिला भाग, पहिल्या भागामध्ये काय घ्यायचं आपल्याला, निकेल. त्यासाठी वापरायचा हायड्रोजन, चार घ्यायचे, म्हणजे दोन घ्यायचे एस टू, चार होते बेदोनी चार हायड्रोजन, आणि हीट करायचं. ठीक आहे, हीट केलं आपण पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन जी आहे, दुसऱ्या कंडिशनमध्ये काय घ्यायचं आपल्याला, पहिल्यांदा घ्यायचा आहे यस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, आणि पुन्हा घ्यायचा आहे हायड्रोनियम आयन. आता दोघात काय फरक आहे बघूयात आपण. आता हा कोण आहे निकेल, आता तुमच्या समोर कोण आहे, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. तुमच्या समोर जो जे एक्झाम्पल आहे ना ते बघा, बघा हे आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, हे आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मला सांगा निकेल हा कोणाचं रिडक्शन करतो, कार्बन ऑक्सिजनचं रिडक्शन करतो का, अहो करतो. कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो का, अहो करतो. आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्डचं रिडक्शन तो करू शकतो, म्हणून निकेल हा याचं पण रिडक्शन करेल आणि याचं पण रिडक्शन करेल. निकेल कॅन रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ऑल्सो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द निकेल. निकेल हा दोघाला बी ह म्हणणार आहे, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड रिडक्शन करणार करणार का बाबा निकेल, हो करणार. कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिडक्शन करणार का निकेल, हो करणार. दोघांचे रिडक्शन करणार का, हो करणार. आता दोघांचे रिडक्शन करू, मग इथं तुम्ही करा हायड्रोजन ऍड, हिथं पण करा, म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड अँड ऑल्सो कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, आता कशी होते ऍडिशन आपण करू, चार मिसळू, हिथं दोन तिथं दोन. बघा हे आर ला आर, हे सी एच, एक आला एच सी एच टू झालं, आर सी एच टू झाला, एक एक आला, डबलचं काय होईल सिंगल होईल सी एच, इथं एक एच आला म्हणजे सी एच टू, आणि शेवटी सी आहे का ओ पशी एक एच आला, हे एचला एच, आणि या ठिकाणी एक एच आला झाला. अशा प्रकारे तुमचा प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. आणि लक्षात घ्या तुम्ही, हा अल्कोहोल सॅच्युरेटेड आहे. हा अल्कोहोल कसा आहे, सॅच्युरेटेड, कारण ह्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड नाही. डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन झालं, म्हणून आपण जर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड घेतलो, आपण जर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड घेतलो तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतो, सॅच्युरेटेड अल्कोहोल मिळतो. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड इज कन्व्हर्टेड इन टू द सॅच्युरेटेड अल्कोहोल युझिंग निकेल. हे महत्वाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हा अल्कोहोल कसा आहे, सॅच्युरेटेड आहे, सिंगल बॉन्ड असलेला सॅच्युरेटेड प्रायमरी अल्कोहोल. ओके, लिहिला आपण. ठीक आहे, आता आपण काय केलं, आता आपण वापरलं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, त्याचबरोबर हायड्रोनियम आयन. आता याच्या सहाय्याने आपण रिडक्शन केलं तर काय होईल, अरे हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो का, करतो, परंतु हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करू शकत नाही. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा
कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच आयसोलेटेड ऑल्युमिनिक बॉन्डचं रिडक्शन करू शकत नाही, म्हणजे हे तर रिडक्शन होणार नाही, हा असाच राहील, त्याच्यामध्ये बदल होणार नाही। मग बदल कुठं होईल? फक्त कार्बन ऑक्सिजन याचं त्या ठिकाणी रिडक्शन होईल आणि प्रोडक्ट येईल। समजते? आता कशी रिएक्शन होते सांगतो। पा, आरला आर आहे का, सी एच डबल बॉन्ड सी एच, ह्याच्यामध्ये का फरक पडेल का? पडणार नाही। लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करू शकत नाही। आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्ड तसाच राहतो, त्याचं रिडक्शन होत नाही। इट डज नॉट अंडरगो रिडक्शन युजिंग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड। लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही। मग आता हा असंच नाही, आर सी एच डबल बॉन्ड सी एच, पुढे काय सी, आता इथे ऍडिशन करायचं, मग इथं सिंगल बॉन्ड ओ, मग इथं एच, इथं एक एच ऍड करा, इथं एक एच ऍड करा, एकाच झालं फक्त। म्हणून बाबांनो एक वाक्य लक्षात घ्या, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो आणि अल्कोहोल करतो, परंतु कार्बन कार्बन डबल बॉन्डचं म्हणजेच आयसोलेटेड ऑलिफोनिक बॉन्डचं रिडक्शन करू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। बस इतकाच फरक आहे। आणि मग हा असाच राहतो इथं, हो का, हा। आणि मग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा कसला अल्डिहाइड आहे? अनसॅच्युरेटेड। लिहितो वाटल्यास मी इथं अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड। आणि हा काय झाला? अल्कोहोल झाला। कसला? अनसॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड हा अल्कोहोल झाला। सर बोला का फरक आहे तुमच्या लक्षात आलं? बघा थोडक्यात सांगतो, निकेल जो असतो तो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड त्याचबरोबर कार्बन कार्बन डबल बॉन्ड या दोघांचं रिडक्शन करतो व अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं रूपांतर सॅच्युरेटेड अल्कोहोलमध्ये करतो। परंतु लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणि हायड्रोनियम आयन हे फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतात, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन ते करू शकत नाहीत, त्यामुळं अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार होतो। हा दोघातला महत्वाचा फरक आहे। संपलं, हे तुम्हाला सांगितलेली जनरल रिॲक्शन। आता उदाहरण आपण सोडून घेऊ, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल। एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही लक्षात घ्या, संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल। ओके, कळलं सर्वांना? नीट लक्षात घ्या फक्त। ओके चला, बघा प्रत्येक उदाहरण तुम्हाला दिसतंय का? बघा आता काही उदाहरणं मी घेतो, व्यवस्थितपणे समजून घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल। ओके पहा, एक उदाहरण घेतो पहिल्यांदा, पुस्तकातलं उदाहरण घेतो पहिल्यांदा। पहा, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच, सी एच टू सी डबल बॉन्ड ओ एच, ठीक आहे। याचं आपण करू रिडक्शन, रिडक्शन करण्यासाठी वापरू निकेल। तुम्हाला माहीत आहे किती पाहिजे हायड्रोजन? चार पाहिजे, हीट करायचं आहे। आणि दुसरी कंडिशन जी आपल्यासमोर आहे ती पण लिहितो इथं। दुसऱ्या कंडिशनमध्ये काय घेतं आपल्याला? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि हायड्रोनियम आयन। बाकी सगळा भाग आपण बघितला आहे, बाकी सगळा भाग बघितला, त्याच्याबद्दल माहिती सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला। ओके, आता बघा तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत। हा तुमचा कंपाऊंड आहे, ह्याचं नाव काय का? ह्याचं नाव, पण हा कोण आहे? अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, कारण याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ठीक आहे। नाव घेऊ आपण शेवटी। आता मला सांगा, ह्या तुमच्या अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं तुम्ही निकेलच्या सहाय्यानं रिडक्शन केलात तर काय होईल? तुम्हाला माहित आहे निकेल हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं पण रिडक्शन करतो, त्याचबरोबर कार्बन कार्बन डबल बॉन्डचं पण रिडक्शन करतो, हा दोघांचं बी रिडक्शन करतो। समजलं का? हे ना कुणाला दुखावत नाही, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं बी रिडक्शन करणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच आयसोलेटेड ऑलिफिनिक बॉन्डचं पण रिडक्शन करणार, दोघांचं बी रिडक्शन करतो। अशा प्रकारे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून तयार होतो सॅच्युरेटेड अल्कोहोल। काय होतो? सॅच्युरेटेड अल्कोहोल। पहा कसं होतंय, आता मी सोडा आपण का, सी एच थ्रीला सी एच थ्री, तिथं बी एक आला सी एच टू, सिंगल बॉन्ड झाला सी एच टू सी एच टू, आणि तुम्हाला माहित आहे सी ओ एच एच आणि एच। बघा हे कोण होतं? हा तुमचा आहे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड। कसला? अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड। नीट ऐका बरं काय व्यवस्थित। हा, आणि याच्यापासून आपल्याला काय मिळालं? सॅच्युरेटेड अल्कोहोल, कारण सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्डचं पण रिडक्शन झालं। सिंगल बॉन्ड जे नाव असेल ते आपण लिहू, ह्याचं नाव आहे, नंबरिंग द्या, एक दोन तीन चार आणि पाच। हा, ह्याचं नाव आहे
पेंटेन वन वायर प्राइमरी अल्कोहोल पेंटेन वन वायर जे असेल ते लिहिलं आपण ह्याचं पण नाव लिहू आपण बघा हे तर लिहिले नाव पण लिहू आपण ह्याला का नाव लिहायचं एक दोन तीन चार आणि पाच पाच म्हणजे काय पेंट हां थ्री इनाल पेंट थ्री इनाल असं नाव आलं कसं तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल सांगायची आवश्यकता नाही आता तुमच्यासमोर अजून एक पर्याय तुमच्यासमोर कोण आहे लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड हा भी कोण आहे रिडक्शन करणारा परंतु एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं बाबांनो की लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो परंतु कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करणार नाही लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड म्हणतो आम्ही फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करणार आम्ही कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करणार नाही जर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करायचं असेल तर आम्हाला सांगा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करायचं असेल तर आम्हाला सांगू नका निकेलला सांगा आम्ही फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करणार कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करणार नाही जर तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करायचं असेल निकेलकडे जावा निकेल का त्यानं करताय आमच्या दुकानाला कशाला लाव निकेलच्या दुकानाला जावा त्यानं करताय आमच्याकडे असली काम होत नाही की आमच्याकडे फक्त एकच काम होत आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करणे त्यानं दोन्ही बी करताय आम्ही एकच करतो आम्ही स्पेशल माणसं आहोत हा जावा मग निकेलकडे दोन्ही बी करताय आम्ही फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्डचं अजिबात करत नाही कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो आम्ही कळलं का झालं बघू आता एक 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 भाग मग आता तुम्हाला माहित आहे हा कोण आहे लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करेल का अहो करेल परंतु कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करणार नाही माता बघा कसं होईल मग सी एस थ्रीला सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच तसाच राहिला रिडक्शन झालं नाही पुढे काय बघा सी एच टू हा आता सी डबल बॉन्ड ओच रिडक्शन होता एच इथं एक एच इथं एक एच संपलं नाव लिहायचं एक दोन तीन चार पाच हा नाव लिहा पहिल्यांदा पेंट हा थ्री इन हा वन ओ या संपलं अशा प्रकारचं नाव आणि म्हणून लक्षात घ्यायचं बाबांनो हो का अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून निकेल घेतल्यावर हा सॅच्युरेटेड अल्कोहोल तयार झाला परंतु लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड घेतल्यावर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून हा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार झाला हा दोघातला महत्त्वाचा फरक आहे सांगितलं की ह्याच्या आधी पण सांगितलं म्हणून निकेल घेतला तर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून सॅच्युरेटेड अल्कोहोल मिळतो परंतु लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड घेतला तर मात्र अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून काय म्हणतो मी अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून काय मिळणार आहे किंवा किटूनपासून काय मिळणार आहे सॅच्युरेटेड नाही अनसॅच्युरेटेड अल्कोहोल हा दोघातला फरक आहे एक उदाहरण घेतलं आता आणखीन काही उदाहरणं आपण घेऊ आणि हा भाग पूर्ण करू ओके पास करून घ्या ठीक आहे आपल्यासमोर दोन उदाहरणं आहेत दोन्ही उदाहरणं आपण सोडून घेऊ म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल हा बघा हा निकेल आहे निकेल काय करतो फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड त्याचबरोबर कार्बन कार्बन डबल बॉन्ड या दोघांचं रिडक्शन करतो सोपं आहे आता सांगायची गरज नाही आपल्याला काय उत्तर सी एस थ्री सी एच टू सी एच टू सी ओ एच एच आणि एच दोघांचं रिडक्शन झालं ह्याचं नाव घेऊ आपण एक दोन तीन चार काय नाव ब्युटेन वन ओ एच ठीक आहे आता हा कोण आहे लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड तुम्हाला माहित आहे लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड हा फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही त्याच्यामुळे फक्त ह्याचं रिडक्शन होईल ह्याचं होणार नाही बघा कसं मग सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच ह्याचं रिडक्शन होईल ओ एच एच आणि एच नाव द्या एक दोन तीन चार कसं बघा हा सांगा ब्युट हा टू इन वन ओय ठीक आहे म्हणजे निकेल हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड त्याचप्रमाणे कार्बन कार्बन डबल बॉन्ड या दोघांचं रिडक्शन करतो परंतु लिथियम अल्युमिनियम हायड्रॉइड हा फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर दुसरं उदाहरण हिथं किटोन आहे किटोनचं एक उदाहरण आपण घेतलं आता याच्यामध्ये काय होणार आहे हा निकेल हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा निकेल दोघांचं करतो रिडक्शन आणि लिथियम अल्युमिनियम हायड्राइड जो असतो तो फक्त काय करतो एकाचच रिडक्शन करतो ते म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड
कार्बन कार्बन डबल बॉन्ड से रिडक्शन करत नाही, रिएक्शन कशी येते ते आपण बघू। इथं कशी इथं येईल OH झाला होता अशा प्रकारचा प्रोडक्ट आला, सायक्लोहेक्सॅनॉल तयार झाला। या ठिकाणी मात्र काय होईल, हा जो आहे तुमचा डबल बॉन्ड तसाच राहील, डबल बॉन्डवर काहीही परिणाम होणार नाही, परंतु सी डबल बॉन्ड ओ चं रूपांतर कशामध्ये होईल, OH मध्ये होईल। अशा प्रकारची संपूर्ण रिएक्शन या ठिकाणी आपल्याला करता येते आणि मग तो प्रोडक्ट मी इथे लिहून पुसतो परत पहा। इथं काही OH आणि हा डबल बॉन्ड असाच राहतो, संपलं बघा प्रोडक्ट, तुम्ही घरी प्रॅक्टिस करा तुमच्या लक्षात येईल। ओके, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रिड्युसिंग एजंट वापरून आपल्याला इथं रिडक्शन करता येतं। ते कसं करतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची होती, ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला कळलं? आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना, ह्याच्या पुढचा भाग नीट लक्षात घ्या बरं का। आता याच्या पुढच्या भागामध्ये काय होतं ते आपण बघू। थोडंसं प्रॉब्लेम येते तिथं कॅमेऱ्यामध्ये, झूम मुलं आले थोडंसं फिकट दिसलं आले, बघतो अजून दिसलो आले का नाही आणि मग तुम्हाला सांगतो। हां आता दिसलो आले, ओके। आता बघा आपण काय करू माहिती आहे का, कार्बोक्सिलिक ॲसिड घेऊ आणि त्याचं करू रिडक्शन। कार्बोक्सिलिक ॲसिड ह्याचं करू आपण रिडक्शन। एक लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन हे निकेलच्या सहाय्यानं होत नाही, निकेलच्या सहाय्यानं कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करता येत नाही, पहिलं वाक्य। दुसरं महत्त्वाचं, कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट पाहिजे आणि तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट कोण आहे, तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड। म्हणून आपण लक्षात घ्यायचं, कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचा वापर करतात। कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड या स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटचा वापर करतात। मग कशी रिॲक्शन होते करून दाखवतो पहा। हे काय होईल, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच। ठीक आहे, आता परत काय करू आपण इथं, या ठिकाणी आपण घेऊ पहिल्यांदा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि पुन्हा काय घ्यायचं तुमचं हायड्रोनियम आयन, हे इसराचं नाही। आता डायरेक्ट करू रूपांतर आपण, काय होतं बघा, इथं एक एच ॲड करा, इथं दोन एच ॲड करा, बरोबर आहे का, आणि इथं एक एच ॲड करा, वरून दाखवतो तुम्ही, बरोबर का। थोडक्यात सांगतो तुम्हाला मी, थोडक्यात चार एच ॲड करा, एक ओला जोडा, दोन कार्बनला जोडा, एक इथं ओ एचला जोडा, म्हणजे हा काय होईल, एच टू ओ निघून जाईल, है ना, आलेला एच आणि ओ एच, एच टू ओ निघून जाईल, एच आणि तिथं ओ एच आहे, एच ओ एच काय होतं एच टू ओ, आणि हा एच टू ओ निघून जातो, आणि मग काय येतं बघा, आरला आर है का, सीला सी डबलचं सिंगल, इथं आलं ओ एच, ह्याला जोडा दोन एच, एच आणि एच, प्लस काय निघून गेलं एच टू, संपलं। थोडी वेगळी रिॲक्शन, या ठिकाणी तुम्हाला चार एच वापरायचे, चार एच, मग हे चार एच कसे आले, तर एक एच जोडा ऑक्सिजनला, दोन एच जोडा कार्बनला आणि एक एच जोडा ओ एचला। तुम्हाला माहित आहे ओ एच आणि एच काय होतं, एच टू, आणि हा निघून जातो, ओ एच निघून जातो, एच टू झालं की ॲटोमॅटिक तो निघून जातो, आणि अशा प्रकारे हा तुमचा अल्कोहोल तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल तयार होतो, कार्बोक्सिलिक ॲसिडपासून सुद्धा प्रायमरी अल्कोहोल तयार होतो। झालं, हा कोण आहे तुमचा, कार्बोक्सिलिक ॲसिड तयार काय झालं आपलं, येस प्रायमरी, खाली येतो मी वरी येतो खाली येतो, प्रायमरी अल्कोहोल। सोपा आहे का, अवघड नाही का, नाही अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा, समजा। आता ह्याचं एखादं उदाहरण घेऊ आपण आणि पूर्ण करून टाकू पहा, एखादं उदाहरण घेऊ आपण पहा, पहिलं उदाहरण घेऊ आपण, सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एच, ह्याचं नाव आहे ॲसिडिक ॲसिड, ह्याचं आपण करू रिडक्शन, रिडक्शन करण्यासाठी वापरूयात आपण काय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि हायड्रोनियम आयन। ठीक आहे बघा बरं, आता तुम्हाला या ठिकाणी किती याची मिसळायची आहे, ते चार, चार कसे मिसळणार पहा, ह्या ठिकाणी एक मिसळा, ह्या ठिकाणी दोन मिसळा आणि ह्या ठिकाणी एक एच मिसळा, इथं एक एच मिसळला तर ओ एच आणि एच एच टू होते, हे निघून जाते आणि मग सी एच थ्री हां सी एच टू आणि ओ एच, अशा प्रकारचा अल्कोहोल तयार होतो। चार एच मिसळायचे, चार, हे लक्षात घ्या, विसरू नका, हो का, एक एच ऑक्सिजनला जोडा, हां दोन एच कार्बनला जोडा है का आणि एक एच ओ एचला जोडा, मी बांध करून दाखवलो। आता हा ओ एच आणि एच एच टू निघून जातो आणि कसं येतं बघा, सी एच थ्री सी एच टू आणि हे ओ एच आणि प्लस काय होतो एच टू निघून जातो, अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन। ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड आणि ह्याचं नाव आहे सॉरी इथिल अल्कोहोल,
काय इथिल अल्कोहोल. अगदी सोप्या रिएक्शन आहे. रिएक्शन मध्ये कसलाही प्रॉब्लेम नाही. रिएक्शन सिंपल आहे, फक्त आपण व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे समजून घेतला तर प्रत्येक रिएक्शन सहज तुमच्या लक्षात येईल. अजून एक घेऊ बेंझोईक ऍसिड आणि थांबवा. हा तुमचा बेंझोईक ऍसिड सी डबल बॉन्ड ओ ओ एच आहे का. आता करा ह्याचं पण रिडक्शन. बघा जमतंय का, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि पुन्हा काय घ्यायचं आहे, हायड्रोनियम आयन. आता ॲडिशन कशी होते तुम्हाला माहिती सांगत नाही मी, आता डायरेक्ट उत्तर लिहितो. हे अशा प्रकारे तुमचा काय काय होईल, सी एस टू ओ एच म्हणजे बेंझिल अल्कोहोल. हे कोण आहे, बेंझॉइक ऍसिड. आणि हा कोण आहे तुमचा, बेंझाल्डिहाइड, सॉरी बेंझिल अल्कोहोल, बेंझिल अल्कोहोल. अशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिडचं सुद्धा आपल्याला रिडक्शन करता येतं. कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी वापरतात स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, तो म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. या अभिक्रियेमध्ये काय होतं, एकूण चार एच मिसळायचे, चार एच पैकी एक एच ओला द्या, दोन एच या कार्बनला द्या, म्हणजे ॲडिशन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. परंतु या ठिकाणी एक एच मात्र ह्या ओ एचला द्या, म्हणजे एच आणि ओ एच काय होईल, एच टू, आणि हा ओ एच निघून जाईल. हा ओ एच निघून जातो पाण्याच्या स्वरूपात, एच टूच्या स्वरूपात, आणि मग तुम्हाला प्रॉडक्ट येतो तुमचा प्रायमरी अल्कोहोल. म्हणून या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिडपासून सुद्धा प्रायमरी अल्कोहोल तयार होतो, जर आपण त्या ठिकाणी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट तो म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचा वापर केला. बस हे ओ एच जे आहे ना ते निघून जायला पाहिजे. इथं एक एच ॲड करा, इथं दोन एच करा, इथं एक एच करा, एच आणि ओ एच, एच टू तो निघून जातो, एक एच इथे ॲड होतो, दोन एच इथे ॲड होतात, संपलं. आता अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. हे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड महाग आहे हो, एक्सपेन्सिव्ह आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड बेस्ट आहे मान्य आम्हाला, पण ते महाग आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. मग का पर्याय, मग का पर्याय आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा काय करायचं, जर तुमच्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर त्या कार्बोक्सिलिक ऍसिडला एस्टर करा पहिल्यांदा. कार्बोक्सिलिक ऍसिडपासून बी अल्कोहोल तयार होतो, पण तसं करू नका, कारण कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करण्यासाठी काय लागते आपल्याला, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, आणि हा महाग आहे, परवडत नाही आम्हाला, एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामुळे पर्याय काय, आता कार्बोक्सिलिक ऍसिड दिले, अल्कोहोल तयार करा म्हणलंय, पैसे तर कमी आहे ते, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घ्यावं, रिडक्शन करावं, शक्य आहे का, आहे, पण महाग आहे, पैसे नाही ते, ओ पैसे नाही ते, एक्सपेन्सिव्ह आहे हो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. मग कसं करावं, एक पर्याय आहे, एक पर्याय तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला जर रिएक्शन स्वस्तामध्ये करायची असेल, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरायचं नाही. मग काय करायचं गुरुजी, सांगा आम्हाला, सांगतो ऐका. तुम्ही काय करा, कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, त्याचं रूपांतर एस्टरमध्ये करा. तुम्हाला माहित आहे कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया जर आपण अल्कोहोलसोबत केली तर एस्टर तयार होतोय, एस्टरिफिकेशन रिएक्शन. कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया जर आपण अल्कोहोलसोबत केली, इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड, एस्टर तयार होतंय. आणि मग त्या एस्टरची रिएक्शन किंवा त्या एस्टरचे रिडक्शन निकेलच्या सहाय्यानं करा, निकेलच्या सहाय्यानं. मग ते स्वस्तात भागते आणि पुन्हा एस्टरपासून आपल्याला अल्कोहोल मिळतंय. म्हणजे एस्टरचं रिडक्शन निकेलच्या सहाय्यानं करता येतं, एस्टरपासून आपण अल्कोहोल स्वस्तात तयार करू शकतो. कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करून, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड एवढं महाग घेऊन रिडक्शन करून अल्कोहोल तयार करायच्या भानगडीत पडू नका, अल्कोहोल तयार करू नका. त्याच्याऐवजी कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, त्याची अभिक्रिया अल्कोहोलसोबत करा, एस्टर तयार करा, आणि मग एस्टरची अभिक्रिया करा निकेलसोबत, आणि मग तुमचा मस्त अल्कोहोल तयार होणार आहे. हा पर्याय आपण वापरू. मग कसं होतंय पहा, बघा एक पर्याय सांगितलं तुम्हाला. हे पहा आता काय आपल्याकडे, कार्बोक्सिलिक ऍसिड आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच, हा तुमचा कोण आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आता ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडला एस्टर करा. एस्टर कसं करायचं, त्यासाठी ह्याची अभिक्रिया अल्कोहोल सोबत करा, प्लस आर ओ एच, रिएक्शन रिव्हर्सिबल आहे, आणि दिस रिएक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड, म्हणजे एच प्लस. नीट आहे का बरं का. हा आता काय होईल, पहिली रिएक्शन काय आहे, आपण काय करतोय, कार्बोक्सिलिक ऍसिडला एस्टरमध्ये रूपांतरित करतोय. रिएक्शन कोणती आहे, एस्टरिफिकेशन. कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया जर आपण अल्कोहोल सोबत केली तर तयार होतो एस्टर. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज एस्टरिफिकेशन रिएक्शन. हा फार सोपा आहे हो, नशा यायला पाहिजे आपल्याला, शिकवायची नशा आला पाहिजे, ह्याची नव शिकवायची नशा आला पाहिजे, आम्हाला शिकवायची नशा येते.
कळालं का नाही कळालं? हां, मग आता का करू आपण? एस्टरीफिकेशन रिएक्शन. हितला ओ एच बॉन्ड तुटला, हितला सी ओ बॉन्ड तुटला, हितला ओ एच बॉन्ड तुटला. हा ओ एच का झाला? रिप्लेस झाला. कशाने रिप्लेस झाला? हा ओ आर मायनस न्यूक्लियोफाइल. आणि तयार झाला तुमचा एस्टर. हा कसं होईल सांगा? हे आर ला आर, हा सी डबल बॉन्ड ओ, हा कोणाला? ओ आर. हे झाला एस्टर तयार. इथे लिहू का मायनस एस टू का? प्लस इथे लिहू. हा इथे लिहितो प्लस एस टू. हा झाला एस्टर तयार. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया अल्कोहोल सोबत केली इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड, रिएक्शन रिव्हर्सिबल, तयार झाला प्रोडक्ट एस्टर. आता ह्या एस्टरचं करा रिडक्शन निकेल वापरून. स्वस्तात होते, कमी पैशात सांगाला मी. हा अल्कोहोल तयार करायचा आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आणायला पैसे नाही, ते एक्सपेन्सिव्ह आहे, महाग आहे. मग आता कसं करायचं? मग सोपा पर्याय तुम्हाला मी सांगायला. कसं करायचं? कार्बोक्सिलिक ऍसिड घ्या, त्याची अभिक्रिया अल्कोहोल सोबत करा, पहिल्यांदा एस्टर तयार होतोय, मग तुमचा निकेल स्वस्तामधला घ्या, त्याचं रिडक्शन करा, अल्कोहोल तयार होतोय. तेच होते की कळलं? हा आता बघा, आता वापरू आपण काय? निकेल. हा आता काय करा? काय घ्यायचं? एस टू घ्यायचं. हो का? इथून बॉन्ड तुटणार. हा आता किती एस टू? चार घ्यायचे. चार पैकी हो का? काय इथं दोन मिसळा, इथं दोन मिसळा, एक दोन, ह्याला दोन द्या, ह्याला एक एच द्या, आणि ह्याला एक एच द्या. उरलीव असंच बघा, एक एच इथं, एक एच इथं, दोन एच इथं, सेम तसंच. आरला आर, चला सी एच टू डबलचं सिंगल आणि ओ एच, सरळ लिहिलो. आर आणि ओ आणि आलेला एच का होईल? आर ओ एच. अल्कोहोल तयार झाला, संपलं. अल्कोहोल तयार झाला अशा प्रकारे, अल्कोहोल तयार झाला, संपलं. हे दुसरी पद्धत सांगितली सोपी. बघा नाव लिहा, हा कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. हा हा कोण तयार झाला? एस्टर. आणि हा कोण तयार झाला? फर्स्ट डिग्री अल्कोहोल, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. कळलं का नाही कळालं? उदाहरण घेतो आणि आपण संपवू. हे पहा, सी एस थ्री, सी डबल बॉन्ड ओ, ओ एच प्लस सी एस थ्री, सी एच टू, ओ एच. आता रिॲक्शन कशी होते सांगत नाही, लक्षात घ्या. आता सांगितल्याप्रमाणे इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड काय तयार होतं तेवढं सांगतो मी. हो का? सी एस थ्री सी, हां चला डबल बॉन्ड ओ, हां ओ, सी एच टू, हां सी एस थ्री प्लस काय येईल? एच टू. एस्टर तयार झाला. नाव लिहू आपण, ह्याचं नाव आहे काय? एसिटिक ऍसिड. हां ह्याचं नाव इथिल ऍसिटेट. नाव कसं शिकले आपण? चला कळलं का? चला ह्याची अभिक्रिया करा कोणासोबत? निकेल सोबत. घ्या दोन एच टू, करा रिॲक्शन. का होईल? हो का? या ठिकाणचा हा बॉन्ड ब्रेक होईल, या ठिकाणचा हा भाग निघून जाईल इकडचा. इथं एक एच, इथं दोन एच, इथं एक एच, इथं हा, इथं किती? दोन. आणि इथं किती? एक. अशा प्रकारे बघा, सी एस थ्री, हां सी एच टू ओ एच प्लस सी एस थ्री सी एच टू ओ एच. अशा प्रकारचं हा संपूर्ण अल्कोहोलचा भाग तयार झाला. आणि अशा प्रकारे आपण तयार केलं. येऊ का तुम्हाला? प्लस सी एस थ्री सी एस टू ओ एच. आणि हे तयार झालं इथिल अल्कोहोल. अशा प्रकारे या ठिकाणी एक जुगाड तुम्हाला मी सांगितलो. कार्बोक्सिलिक ऍसिड दिलेला असेल तर पहिल्यांदा एस्टर करून घ्या, आणि मग त्या एस्टरचं रिडक्शन निकेलच्या सहाय्याने करा, आणि मग अल्कोहोल तयार होईल. तोच अल्कोहोल तयार होणार आहे जो ऍसिडपासून तयार होतो. पण ऍसिडपासून मिळवायचा असेल तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घ्यावं लागेल, आणि इथं मात्र तुम्हाला निकेल घ्यावं लागेल. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड लई महाग आहे, हे लई स्वस्त आहे. स्वस्तात अल्कोहोल कसं तयार करायचं ते तुम्हाला मी सांगितलं. धन्यवाद.